आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। रुपेश कुमार भोसले यांची अखिल भारतीय गोंदी समाज संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। पुणे येथे अखिल भारतीय गोंदळी समाज संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रुपेश कुमार भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली। या बैठकीत प्रदेश अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या मान्यतेने संजयजी भोसले यांच्या शिफारशीवरून रुपेश कुमार भोसले यांच्या कार्यांची दखल घेऊन त्यांचे निवडीचे पत्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री राजेंद्रजी वनारसे यांच्या हस्ते देण्यात आले। या निवडीमुळे समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे व जिल्ह्यातून समाजातून व मित्र परिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना सोलापूर शहर जिल्हाध्यक्षपदी रुपेश कुमार अशोकराव भोसले यांची नियुक्ती घोषित करण्यात आलेली आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्तातील अनेकांना संधी प्राप्त झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ओबीसीची जातनिहाय जनगणना करणारा कॉलम असला पाहिजे या भूमिकेसाठी अखिल भारतीय आमची विनंती आहे। सोलापूर शहरातील माता भगिनी आणि बांधवांनी या ठिकाणी रुपेश कुमार भोसले यांच्या माध्यमातून शहर कार्यकारिणी करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये शहराची कार्यकारिणी नियुक्त करावी अशा प्रकारची नम्र विनंती अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने राजेंद्र वनारसे मी करेन। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।